जे प्रवासी त्यांना विचारलं पाहिजे ना, मला काय मला अनुभव चांगलाच येतो, पण तो प्रवाशांना ज्या काही अडचणी काय असतात, काय काय त्रुटी जाणवतात, ते प्रवाशांना आम्ही विचारलं पाहिजे. त्याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी म्हणून तुम्ही विचारताय त्यांना, तर काय नेमकं दिसतंय, कशा पद्धतीने ही वाहतूक व्यवस्था सक्षम व्हायला हवी? शहराच्या पद्धतीने वाढतात तो विचार करता, पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट व्यवस्थित झाल्याशिवाय हा वाहतुकीचा ताण कमी होणारच नाही. आता मला काही आयटी मध्ये काम करणारे सहकारी भेटले, तर ते मला सांगत होते की दादा आम्ही आमच्या इथं बरेच जण एकटा ड्रायव्हर एकटा माणूस आणि गाडी घेऊन जाऊ त्या साईडला जाणार, पेट्रोलची व्यवस्था झाली तर आम्ही ती गाडी पण घेणार नाही, ड्रायव्हर पण घेणार नाही, आम्ही आमचं पेट्रोल मध्ये जाऊन येऊ. हा जर व्यवस्थित त्यांनी जे बोलून दाखवलं ते खरोखरीच कृतीमध्ये आलं तर खूप मोठ्या प्रमाणावर हाताला मुंगे येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. नीरज, गर्दी आपल्याला पुणे मध्ये जाणवते, ती गर्दी आपल्याला जाणवणार नाही आणि नोकर भरतीचा पण एक प्रश्न आता तुमच्याकडे उपस्थित केला, खरं तर ते गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन पण केली होती. हर्डीकरांना नक्की काय ते म्हणतात की कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर असल्यामुळे ज्याच्याला म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर असतो तो ठरवतो कुणाला घ्यायचं काय घ्यायचं, त्याच्यात काय मार्ग काढता येईल जेणेकरून पुण्यातल्या स्थानिक स्वीकारता मुलींना अर्थात क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांना ज्या क्वालिफिकेशनची मुलं पाहिजे सगळ्या प्रकारची मुलं मुली आपल्या पुण्यामध्ये अवेलेबल आहेत, त्यांना तिथं दिलं स्थानिकांना उपयुक्त ठरेल. जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सांगता येईल की बॉस तुला जर हे कंटिन्यू पुढे ठेवायचं असेल तर तुला स्थानिकांनाच प्राधान्य द्यावं लागेल असं जरा सांगून त्याचा कसा. तर पुण्यातली वाहतूक कोणती सुटू शकते? मंत्र्यांनी आज जसा तुम्ही प्रवास केला मेट्रोतून, जर तसा झाला तर कॅनवायमुळे खूप वाहतूक कोंडी होते, तर ती पण सुटू शकते. बरोबर आहे, त्या संदर्भात आता विमानतळापर्यंत गेलं तरी त्याच्यात जसं आता दिल्ली विमानतळावर बरेच जण उतरतात आणि तिथूनच मेट्रोमध्ये बसून प्रॉपर दिल्लीमध्ये येतात आणि तो प्रवास अतिशय सुखकर होतो. आता ही सुरुवात आहे, असं जर आम्ही लोकांनी केलं तर मग त्या गाड्या बाकीचे पण आमच्यामुळं प्रवाशांना पण त्रास होता का म्हणे. आता आम्ही आलो, तुम्हाला कळलं की तुम्ही आलाच हे घेऊन कॅमेरे घेऊन, मग ते कॅमेरे आणले की बाकीच्यांना खूप त्याच्या गर्दीमध्ये त्याच्यावरती पोचता पण येत नाही, त्यांचे काही अडचणी विचारता पण येत नाही. कारण काय आम्ही ऑफिसमध्ये बसून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी अडचणी सांगणं आणि जो खरा प्रवास करणारा प्रवासी आहे त्याच्याकडनं ते ऐकणं त्याच्यामध्ये फरक असतो. सरकारी सरकारी अधिकाऱ्यांना प्रवास करायला प्रमोट करणार नाही ना, ते ट्रॅफिकला ना. ते हर्डीकर मला तेच सांगत होते की आता सकाळी 7 वाजल्यापासून आपण मेट्रो सुरू करतो की 10 वाजेपर्यंत. आता पुणेकरांची मागणी 6 पासून करा, तर तो 6 पासून केला पाहिजे, कारण सकाळी लवकर जे काही कामाला लागतात त्यांना त्या 6 मेट्रोचा उपयोग होईल. अधिकाऱ्यांना कंपल्सरी करणार किंवा प्रमोट करण्यासाठी अधिकाऱ्यांनी वापर करा असं काही मोहीम तुम्ही सल्ले? पहिल्यांदा अधिवेशन सगळी झाली सर, बनास टू रामवाडी आणि इकडचं पण आपलं निगडी नाही अजून होणार, निगडी आपण घेतो पण चिंचवडचे इकडं स्वारगेट असे ते झाले, तर त्यांच्या जाणाऱ्या अंतरामध्ये मध्ये जसं आपण गेलो होतो आता मी मध्ये वंदे भारतने गेलो फार कम्फर्टेबल आहे, हे एवढी कम्फर्टेबल आहे की विचारत असतो म्हणजे कारपेक्षा ते पण वापरू शकता आणि सुखकर होतो. बोलत जाता येतं आहे तिथलं मध्ये अमित शाह साहेबांना तेच म्हणत होतो की वंदे भारत ही फार पॉप्युलर होती, तर ती वाढवली तर आणखी लोक अप्रिशिएट करतील. सचिन सर, लोक टायमिंग पण महत्वाचं आहे.
खडकी बाजारामागे वळवलेली आहे, तर अजून तो सरळ रस्ता जो आहे महामार्ग तो सुरू झालेला नाही. आज सकाळी मी काही मेट्रो विश्वजयनगर ते हिंजवडीचा आम्ही आढावा घेतला. काही कामाला कशी गती देता येईल, काही निर्णय घ्यायचे पाहिजे, त्याबद्दल ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस तुम्ही म्हणताय तो प्रश्न तिथेही जाणवला. खूप मोठ्या प्रमाणावर तिथेही ट्रॅफिक होत आहे आणि ते जर थोडंसं सुखकर करायचं असेल तर आपल्याला ते कामाचा स्पीड वाढवावा लागेल. आम्ही त्याच्यातच मीटिंग घेतली, टाटासारख्या प्रख्यात कंपनीने ते काम घेतलेलं किंवा हे स्पीड वाढवण्याच्याकरता तुम्ही पीक आवरमध्ये थोडंसं कामाला थांबवा. पीक आवर नसेल रात्री जरा जास्त गतीने काम करा, जेणेकरून लोकांना त्रास त्यावेळेस होत नाही, लोकांची नजर एवढी नसते, अशा पद्धतीनं ते आहे. पण बघून आता फरक पडेल, मी मधून अजून आढावा पण घेईल आणि अधिकाऱ्यांनाही सांगितलं दर 8 दिवसाला तुम्ही आढावा घ्या, 15 दिवसांनी आम्ही लोक काही इशू असे असतात की शासनाच्या वेगळ्या विभागाशी संबंधित मुंबई मेट्रो मुंबईची 60-65% लोकांचं जाणं येणं हे लोकांनीच आहे. त्याच्यामुळं ते आम्ही काय करतो, लांब आम्हाला जायचं असेल समजा वसई विरारला जायचं तर रेल्वे पकडायची आणि लोकलनी त्या ठिकाणी फास्ट ट्रेन पण त्याच्यात आहेत, त्यानं गेलं तर जास्त लवकर जातं. अशा पद्धतीनं तिथं आमचाही वेळ वाचतो, बाकीचाही त्रास इतरांचाही कमी होतो. दादा असं काही करायचा विचार राहतात का की बाहेरच्या देशात आपण गेलो की एकच तिकीट जे आहे तो मेट्रो बस आता लगेच ते होणार नाही. आता आपल्याकडे पहिल्यांदा ही लोकल सुरू झालेली आहे, मेट्रो सुरू झालेली आहे, अजून ती पूर्ण सगळे स्टेशन झाले नाही. पण तुम्ही म्हणताय तसं मुंबईची मेट्रो पूर्ण झाली आणि मुंबईची बेस्ट आणि मुंबईची मेट्रो त्याच्यामध्ये काय करावं लागेल, MMRDA मुंबई महानगरपालिका या दोघांशी ती निगडीत आहे. कारण MMRDA आणि एक मेट्रो केली आणि रेल्वे विभाग असं, तर त्या तिघांच्या पण काही दिवसांनी होईल. तसं बघा पूर्वी नॅशनल हायवे होते त्यावेळेस आपल्याला प्रत्येक ठिकाणी टोलला पैसे द्यावे लागायचे, आता त्यांनी पैशाच्या काढून टाकलं, फास्टॅग केलेलं आहे. आणि गडकरी साहेबांचं म्हणणं असं आहे ते तुम्हाला तुम्ही जे काही रक्कम भरता त्याच्या संदर्भातलं भर हे असतं, ती गाडी तिथे आली की ते बरोबर कॅप्चर करती आणि त्याच्यातनं तुमची तेवढी अमाऊंट कमी होती तुम्ही कुठं चाललेला असाल तर ते पण आता पॉप्युलर व्हायला लागलेले. पण अजून शिवाजीनगरवरून अगदी 5 रुपयाचे तिकीट वाढवून जरी जोडली अशी कल्पना PMA आणि पुणे महापालिकेमध्ये त्यांची चर्चा झाली. मूर्त स्वरूप आलं नाही, जरी एका तिकीटात मेट्रोचे 5 रुपये PMPML वाढवले तर ते फिडर सर्व्हिस त्यांना थेट वापरता येईल शहरात फिरायला. विचारतो आम्ही आता काय करतोय STला आणि या पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टला मॅक्झिमम बसेस इलेक्ट्रिक बसेस म्हणजे EV इलेक्ट्रिक व्हेइकल घ्यायला आपण मदत करतोय. आणि STमध्ये पण 5,000 बसेस आपण त्या ठिकाणी आणतो, बेस्टने बऱ्यापैकी आणलेले आहेत, PMPML बऱ्यापैकी त्या ठिकाणी आणलेले आहेत. तसं एकदा झालं आपण इथं स्वतः बसेस विकत घ्यायच्या ऐवजी आपण टेंडर काढतो, बस तुमची ड्रायव्हर तुमचा आणि पर किलोमीटर तुम्ही काय आम्हाला पैसे हे करणार अशा पद्धतीनं, आणि ते जरा बऱ्यापैकी पॉप्युलर झालंय. कारण गाडी आतमध्ये एअर कंडिशन असतो, आवाज नाही, काही हे नाही, आणि ज्यांची बस आहे त्यांचे ते तुम्ही नीट
आलोलीनंतर आम्ही तुम्हाला काही इन्सेंटिव मिळते पश्चिम चांगलं होऊ शकेल ते आता बऱ्यापैकी वाढीला लागले आणि त्याला आपल्याला गुंतवणूक पण करावी लागत नाही. हे जे प्रकल्प आहे याचे पुढचे डी पी आर मंजूर झाले राज्य शासनाकडे सुद्धा गेलेले जातात म्हणजे 50 ते 40 असेल. आता दीक्षित गेल्यानंतर आम्ही जाणीवपूर्वक हर्डीकर त्यांना टाकलंय. हर्डीकरांना माहिती आहे त्यांनी पूर्वी आपल्याकडे काम केलेलं आहे तर त्यांना सांगून कुठले कुठले जास्त नागरिकांचं जाणं येणं असणारे जे काही मार्ग आहेत ते मार्ग त्यांना आम्ही सुचवायला लावतो. कॅबिनेटची मान्यता देऊ त्याच्यात 20% आपले 20% सेंट्रलचे 10% कॉर्पोरेशनचे आणि 50% वित्तीय संस्थांचे. आता बऱ्याच वित्तीय संस्था अशा कामांना निधी द्यायला तयार झालेले आहेत हे त्यांनाही त्याच्यातनं रिटर्न्स मिळतात शिवाय सेफ असं सगळंच त्याच्यामध्ये येतं. तर मी आता गडकरींना सांगणार आहे मागे दीक्षित होते पण दीक्षित नाही लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.